संस्थाचालकांकडून कर्मचाऱ्यांची होणारी पिळवणूक आणि खाजगी कामासाठी होणारा वापर काही नवीन नाही। उस्मानाबादमध्ये असाच एक संतापजनक प्रकार समोर आलाय। संस्थाचालक शाळेतील कर्मचाऱ्यांकडून शेतात काम करून घेतात। याबाबतचा एक खास रिपोर्ट पाहूया। शिकवणं सोडून शिक्षक शेताच्या बांधावर, संस्था चालकाच्या शेतात शिक्षकांची मजुरी, शिक्षक कर्मचारी बनले सालगडी। शेतात काम करणारी ही लोक पहा, कुणाला वाटेल की हे शेतमजूर असतील तर कुणाला वाटेल सालगडी। मात्र तुमचा हा गैरसमज आहे, कारण हे सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील पगारी शिक्षक आहेत। उस्मानाबाद जिल्ह्यातल्या घाटंगरी येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शाळांमधले हे सर्व कर्मचारी आहेत। भटक्या विमुक्त प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही शाळा आहे। कोरोनामुळे ही शाळा बंद असली तरी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कामं सुरूच आहेत। मात्र इथल्या संस्थेतले हे कर्मचारी शाळेऐवजी शेतातल्याच कामांमध्ये व्यस्त आहेत। या शाळेचे संस्था चालक गुलाब जाधव या शिक्षकांना सालगड्याप्रमाणे शेतात राबवतात असा आरोप करत त्यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे। 5-6 कर्मचारी हे शेतात अध्यक्षाच्या शेतात काम करताना दिसले। संस्था चालकाकडून परिहास होत आहे हे निदर्शनास आल्यामुळे मी पुन्हा व्हिडिओ क्लिप बनवून जिल्हाधिकारी कार्यालय तसेच समाज कल्याण अधिकारी साहेब यांच्याकडे तक्रार दिलेली आहे। तर असा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा संस्था चालक करतायत। तक्रारदार राजकीय सुडापोटी वारंवार अशा खोट्या तक्रारी करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। ते अपखोलचे लोक सुट्टी असल्यामुळे गेले असतील। आम्ही कुठलंही त्यांना काही कुठलं काम सांगितलेलं नाही किंवा कुठला दबाव नाही काही नाही। आम्ही फ्री माइंडमध्ये एकदम मोकळ्या मनानं आम्ही कामकाज संस्थेचं बघतो। कुठल्याही कर्मचाऱ्याला दबाव वगैरे नाही। संस्था चालकांकडून कर्मचाऱ्यांची पिळवणूक होण्याच्या घटना राज्यात तशा नव्या नाही। मात्र संस्था चालकांच्या असल्या हुकुमशाही वृत्तीमुळे शिक्षणाचा दर्जा तर खालावतोच पण शिक्षकांच्या प्रतिष्ठेलाही मोठा धक्का बसतो। ज्ञानेश्वर पतंगेसह ब्युरो रिपोर्ट, Zee24 तास, उस्मानाबाद। आई भवानीचा गजर म्हणजे Zee24 तास। राज्यातील 1,00,000 अंगणवाडी सेविका शासनानं दिलेले मोबाईल परत करणारे। 2 वर्षांपूर्वी 2019 साली राज्य शासनानं पोषण अभियान कार्यक्रमाअंतर्गत 1,00,000 अंगणवाडी सेविकांना मोबाईल पुरवले होते। हे मोबाईल निकृष्ट असल्याची तक्रार करण्यात आली आहे। रॅम कमी आहे, मोबाईलमध्ये भरावयाची माहिती जास्त असल्यानं मोबाईल सतत हँग होत आहे, नादुरुस्त होतात। दुरुस्तीचा खर्च अंगणवाडी सेविकांकडनं वसूल केला जातो। छत्रपतींचा विचार म्हणजे